निसर्गानं तुम्हाला जगण्यासाठी या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे एक छोटीशी मुंगी असते ना मुंगीला तुम्ही धरून पहा तिला मारण्याचा प्रयत्न करा मुंगीला डवचा किती मुंगी पळून जाते एक छोट्याशा मुंगीला कळतं की आपण मरायला नाही पाहिजे मग आपण एवढी डेव्हलप ब्रेनची माणसं हो असा निर्णय घेऊ शकता आपण कधी घाबरायचं नाही कधी टेन्शन घ्यायचं नाही कसल्याच पद्धतीने आय एम विथ यू मी तुमच्यासाठी आहे माझ्या बाळांनो माझ्या प्रिय मित्रांनो आय एम फॉर यू आय एम फॉर यू जे आता दहावीचे बारावीचे रिझल्ट येणार आहेत जे कोणी दहावी बारावीचे जर मुलं जर हा जर व्हिडिओ पाहत असतील तर मी त्यांना विनंती करतो घाबरू नका बाळानो रिझल्टचं तुम्हाला टेन्शन असेल किती मार्क्स पडतात की किती पडतात की कसं होतं की काय काही होत नसतं जे पडायचे ते पडू द्या तुम्ही जेवढा अभ्यास केलेला आहे तेवढे मार्क्स पडणार आहेत आणि कमी पडलं तर काही फरक पडणार नाही आणि जास्त झाले तरी काय जास्त पडले तरी काही फरक पडत नाही ओके दहावी बारावीच्या मुलांसाठी सांगतो जे दहावी बारावीची परीक्षा दिल्या त्यांच्यासाठी बरेच जण आता मानसिक दबावामध्ये असतात रिझल्ट आल्यानंतर माझं कसं होईल कसं काहीच होत नसतं मी आहे ना तुमच्यासाठी आय एम फॉर यू अहो तुम्हाला सल्ले द्यायला मी आहे ना तुम्हाला परफेक्ट दिशा देण्यासाठी मी आहे ना घाबरू नका माझ्या प्रिय मित्रांनो घाबरू नका आणि जरी काही टेन्शन येत असेल तर आपल्या आईला वडिलांना भावाला सर्वांशी बोलायचं सगळ्यांची मन मोकळेपणाने बोलायचं आणि जर कोणी इथे जर पालक जर हा जर व्हिडिओ पाहत असतील तर मी त्यांना सुद्धा विनंती करेन की आपल्या मुलांसोबत मोकळेपणाने बोला आपल्या मुलांसोबत एकदम वेळ द्या त्यांना सुशांत राजपूतची जी कारकीर्द ती कारकीर्द मी सुरुवातीपासून पाहिलेली आहे सुरुवातीपासून शून्यापासून निर्माण केलेलं विश्व निर्माण केलेला माणूस एका चिल्लर गोष्टीमुळं नॉर्मल गोष्टीमुळं तो धीरे 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 तो डिप्रेशनमध्ये जात होता त्याला प्रसिद्धीची खूप प्रचंड हाव लागली प्रचंड हाव लागली आणि जी मित्तभाषी माणसं जे असतात ते मित्तभाषी माणसं अशाच पद्धतीचे धोकेदायक असतात त्यांनी कष्ट केलं मेहनत केला, केला आणि तो व्यक्ती कुठल्या कुठे पोचला वयाच्या चौतीस वर्षापर्यंत कुठल्या कुठे पोचला तो बाळानो माझ्या मित्रांनो तो कुठल्या कुठे पोचला तो वयाच्या चौतीस वर्षापर्यंत खूप प्रगती केली अहो त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रचंड स्ट्रगल आहे हो प्रचंड स्ट्रगल आहे एक रिटेक देण्यासाठी एक शॉट देण्यासाठी दहा दहा वेळेस बोलतात लोक भयानक घाण घाण बोलतात ते डायरेक्टर लोक नवीन गेलेल्या व्यक्तीला आणि डेव्हलप झालेल्या व्यक्तीला एक शीन देण्यासाठी लक्षात घ्या तुम्ही म्हणाला एक सीन देण्यासाठी एक शीन देण्यासाठी त्याला किती परेशान व्हावं लागतं हे तुम्ही चला हव हवा येऊ द्यामध्ये चला हवा येऊ द्यामध्ये कदम जे आहेत ना भाऊसाहेब कदम त्यांनी एक रिटेक दिलेला आहे तिथे विनोदामध्ये केलेला आहे तो विनोदामध्ये केलेला आहे आणि त्या विनोदामध्ये त्यांनी केलेलं थोरा मोठ्यांच्या पायावर थोरा मोठ्यांच्या पायावर हे मुद्दा त्यांना बोलायचा होता तर त्या त्यामध्ये त्यांनी किती रिटेक दिलेले आहेत आणि किती तो डायरेक्ट त्यांच्यावर वय टाकतो विनोदामध्ये दिला पण ते वास्तव आहे विनोदामध्ये केलंय त्यांनी पण ते वास्तव आहे माझ्या मित्रांनो म्हणून त्यांना एक शूटिंग एक व्हिडिओ करण्यासाठी त्यांना जर एवढ्या जर द्यावा लागत असतील एवढ्या रिटक द्यावं लागत असतील तर परीक्षेमध्ये आपल्याला दोन मार्क्स कमी पडले तर काय फरक पडते पुढू द्या घाबरू नका बरेच जण उगीच मनामध्ये टेन्शन घेतात मी कसं होईल माझं कसं होईल मी कसं करू मला टेन्शन येतं आहे नाही बाळानो टेन्शन घेण्याची तेळ मात्र आवश्यकता नाही आहे मी यावर सविस्तररित्या बोलणार आहे मी खूप खूप काल डिप्रेसमध्ये होतो मी स्वतः टेन्शनमध्ये होतो टेन्शनमध्ये खूप टेन्शनमध्ये होतो कारण का त्याचा पवित्र रिश्ता ही सीरियल माझी बॅच संपल्याबरोबर रात्री ला मी पाच वर्ष त्याची सिरियल पाहिलेली होती पाच वर्ष सिरियल पाहिली मी त्याची पवित्र रिस्ता ही सिरियल पाहिलेली मी त्याची आमची टोटल फॅमिली आम्ही एकत्र बसून पाहायचो माझी रात्री नऊ साडे नऊला बॅच संपत असे नऊला बॅच संपायची माझी नऊ ला आणि बॅच संपल्याबरोबर जेवण करत करत मी त्याची रात्री सिरियल पाहत होतो मी हिंदी बनवून सिरियल पाहत होतो चॅनल कोणतं होतं मला लक्षात नाही मी थोडं ध्यानच आहे परंतु पूर पुन्हा नंतर त्याने वेगवेगळ्या सिरियलमध्ये काम केलं वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमध्ये त्याने काम केलं त्यानंतर नंतर त्याने जबरदस्त चित्रपट केले एका चित्रपटामध्ये एक लक्षात घ्या तो जो माणूस होता ना की तो इतका त्याच्या पात्राशी इतक्या इतका तो मिसळून मिळून जात असे त्याच्या त्या पात्रासोबत प्रचंड मिळून मिसळून जात असे आणि त्याच वातावरणामध्ये तो वागत असे वावरत असे म्हणजे इतका दिल लावून तो मेहनत करत असते प्रचंड प्रचंड मेहनत करत असतो एका चित्रपटामधला रोल जर घ्यायचा असेल तर तो रोल करण्यासाठी त्या व्यक्तिरेखेमध्ये तो खूप दिवसापासून तो वावरत असे आणि केवळ तीच गोष्ट त्याच्यासाठी धोक्याची ठरली तीच गोष्ट आणि म्हणून तो बिचारा अक्षरशः इतक्या तो वातावरणामध्ये गेला तो इतका डेप्थमध्ये गेला अक्षरशः त्याला त्यामधून म्हणजे तो इतका तो मिसळूनच गेला तो त्याच्यामध्ये इतका तो मिसळून गेला की अक्षरशः तिथेच त्याचा घात झालेला आणि म्हणून मग आपल्या घरच्यांशी बोलत चला आपल्या आईवडिलांशी बोलत चला आपल्याला काही टेन्शन येत असेल आईवडिलांशी बोलत चला आणि एक लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला दुसरं सगळं जग जरी तुमचा दुश्मन वाटत असेल ना तर हे शिरसाट सर तुमचे आहेत हा जोड हे शिरसाट सर तुमचे आहेत तुमच्यासाठी मी सदैव तयार आहे ज्या दिवशी तुम्हाला एकलेपणा वाटेल ना ज्या दिवशी टेन्शन येत असेल ना मी कोणाचा फोन उचलत नाही पण ज्यावेळेस मी रिलॅक्स असतो माझा टायमिंग तुम्हाला माहिती आहे तेवढ्या वेळाच्या व्यतिरिक्त मला तुम्ही कधीही फोन करा माझ्या बाळांनो माझ्या प्रिय मित्रांनो मी तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी आहे परंतु अशा उदासीन अवस्थेमध्ये मनाला कुठेतरी निगेटिव्हिटी लावून घेऊन मनाला कुठंतरी वेगळ्या वळणावर देऊ नका माझ्या प्रिय बाळांनो प्रिय बाळानो आपणास खूप जग बघायचे हो खूप जग सुंदर होय खूप मजा आहे या जगामध्ये खूप मजा आहे जगण्याचा जो आनंद आहे ना जगण्याची जी मजा आहे ना ती मजा खूप वेगळी असते बाळांनो खूप खूप वेगळी असते आणि ही जी मजा आहे ती मजा मदामध्ये सोडण्याचा कुणी प्रयत्न करू नका कुणी प्रयत्न करू नका जे कोणी चांगले मार्क्स पडले तरीही आनंद साजरा करा कमी चांगले कमी जास्त मार्क्स पडले तरीही आनंद साजरा करा अहो जगामध्ये या जगामध्ये अशा पद्धतीचं असं एक वेगळं असं घाबरण्यासारखं काही का नाही हो एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर असं टेन्शन घेण्याच्या मुळीच काही आवश्यकता नाही आपण टेन्शन मुळीच घेत जाऊ नका मी तुमच्यासाठी आहे कधी तुमच्यासाठी ट्वेंटी फोर आवर्स आहे ज्याला कोणाला एखाद्याला वाटतं असेल की मोकळीत चर्चा करण्यासाठी कधी जर वाटत असेल ना वेगळं वाटत असेल मला आईवडील टेन्शन देत आहेत आईवडील माझ्याकडे नाहीत बारावी दहावी बारावीच्या मुलांना कसं वाटतं असतं की मी जगापेक्षा वेगळं आहे किंवा मला सगळे घरातले त्रास देत आहेत माझं कोणीच ऐकत नाही माझं कोणीच समजून घेत नाही असं बऱ्याच जणांना वाटत असतं आणि ज्यांना कोणाला असं वाटतं ना मला कोणी समजून घेत नाही कोणाला मला कोणी किंमत देत नाही मित्रांनो मी तुम्हाला समजून घेतो आय एम फॉर यू आय एम फॉर यू प्लीज रिक्वेस्ट आहे की एकदम चांगल्या पद्धतीचं चा, कधी एकटी वाटत असेल तर मला फोन करा माझे सतरा कामं असोत मला छोटासा मेसेज करा मी तुम्हाला फोन करेन मी तुमच्याशी बोलेन परंतु असं उदासीन व्हायचं नाही काही नाही अहो चौतीस वर्षाचा एक उमदा तरुण त्याने काय पाहिलं हो आयुष्यामध्ये काय पाहिलं त्या व्यक्तीने काहीच पाहिलं नाही तो जेव्हा त्याला कळायला लागलं तेव्हापासून तो स्वतःच्या करिअरमध्येच गुंफून गेला तो त्याचं बालपण त्यानं त्यामध्येच घातलं तरुण पण त्यामध्येच घातलं लोकांमध्ये भिसळलाच नाही तो तो आपल्या पात्राशी तो जुळून जात होता पात्राशीच पवित्र रिस्तामध्ये असो धोनीचा पिक्चर असो वेगवेगळ्या छिचोरी पिक्चर असो तिची जी पात्र त्याला वटवायची होती ना त्या पात्रामध्येच तो मिसळून जात असे आणि त्याच भावविश्वामध्ये तो वागत असते आणि म्हणून मित्रांनो काम तर करायचं तितकं आपण मिळायचं तितके कष्ट घ्यायचे परंतु एवढंही नाही की आपलं भाव विश्व विसरून जायचं नाही आपले आई वडील अहो उगे एक विचार करा ज्याने लहानाचं मोठं आपल्याला केलेलं असतं जिने नऊ महिने आपल्याला पोटामध्ये सांभाळलेलं असतं ज्याने घास घास खाऊन आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं आपण जर त्यांना अशी जर वाऱ्यावर सोडून जर आपण जर निघून जात असू तर आपल्या माघारी त्यांची किती परेशानी असेल हो आ? किती परेशानी असेल त्या सुशांतची आई लहानपणीच वारली बहिणी आहे त्या जिकडे तिकडे राहतात आणि एकटे वडील पाटण्यामध्ये राहतात एकटे वडील पाटण्यामध्ये राहतात काय भीतली असेल त्या वडिलावर किती सदम्यामध्ये असतील ते वडील म्हणून मित्रांनो रिक्वेस्ट आहे काहीही करा काहीही करा परंतु जीवाचं बरं वाईट कधीच करायचं नाही अहो हे खूप सुंदर विश्व आहे हो हे सुंदर जग आहे सुंदर मस्त जग आहे किती लोक आहेत किती निसर्ग भारी आहे किती वातावरण भारी आहे अहो मला एखाद्या गोष्टीमध्ये जर मला जर जमत नसेल तर मी मला का संपून टाकावं म्हणत नाही आपण दुसरा ट्राय करायचा दुसरा आणि कमी जरी मार्क्स कोणाला पडत असतील तर माझी रिक्वेस्ट आहे मित्रांनो रिक्वेस्ट आहे माझी विनंती आहे तुम्हाला कमी मार्क पडत असतील भरपूर रस्ते आहेत भरपूर मार्ग आहेत डॉक्टर इंजिनिअरच एक मार्ग नाही आहे एकच मार्ग नाहीये प्रचंड मार्ग आहेत प्रचंड मार्गामध्ये आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो कोणतेही एक क्षेत्र धरा आणि त्या क्षेत्रामध्ये तन मन धन लावून तिकडे काम करा तन मन लावून काम करा बस त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळून जातं म्हणून हताश व्हायचं नाही कधी कधीही रुसायचं नाही हताश व्हायचं नाही सगळ्यांशी बोलायचं आणि एक लक्षात द्या जगामध्ये मन विरघळण्यासाठी जगामध्ये मन लावण्यासाठी जर सर्वात मोठं जर कोण असेल तर कोण माहिती आहे आपले मित्र असतात मित्रांना बोलायचं असतं मित्रांना बोलायचं असतं अक्षय कुमारने काल एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये खूप मस्त सांगितलं मला खूप आवडलं ते खूप आवडलं ते मी काल खूप बेचैन होतो बेचैन होतो प्रचंड बेचैन होतो मी का बेचैन होतो की अशा प्रकारच्या आयकॉन व्यक्तीने जर अशा प्रकारचा जर निर्णय घेतला तर तो एकटा गेला हो तो एकटा गेला तो मुक्त झाला त्या या गोष्टीमधून तो मुक्त झाला पण याचा परिणाम समाज माणसावर खूप प्रचंड पडतो माझे जे तरुण विद्यार्थी आहेत माझे जे तरुण मुलं आहेत ज्यांनी ज्यांनी त्याला आयकॉन मानलं ते बेचैन तो दोन दिवसापासून परेशान आहेत ते लोक कोणताही मी व्हिडिओ पाहतो ना युट्यूबवर सोशल मीडियावर इकडे तिकडे पाहतो ना तर त्याच्यावर कॉमेंट प्रचंड दिल हेलावून टाकणारे मध हेलावून टाकणारे कॉमेंट येतात आणि सुशांत मग एखाद्याच्या मानसिकतेमध्ये एखाद्याच्या जीवनामध्ये जर अशा प्रकारची काही जर अडचण आली तर तो विचार करतो मग सुशांतनं केलं मग मी करायला काय हरकत आहे चला मी पण संपून टाकतो नाहीये मित्रांनो स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स लोकांच्या मागे पळायचं कमी करा लोक आपल्या मागे पळाले पाहिजेत आपल्या मागे पळाले पाहिजेत मला किंमत देत नाहीत मला बोलत नाहीत आहो नाही हो लोक बोलू न बोलू लोकांना वाटलं पाहिजे की मला ह्याला बोललं पाहिजे याला बोलल्याशिवाय माझं काम होणार नाही म्हणून एकाकीपणा कधीच ठेवायचा नाही म्हणून सुशांत गेला पण सुशांतवर प्रेम करणाऱ्या लाखो करोडो लोकांच्या मानसिकतेवर आघात झालेला आहे जे तरुण माझे जे मित्र असतील तरुण जे विद्यार्थी असतील त्यांच्या मनावर एक वेगळीच इमेज कोरली जाते एक वेगळीच मानसिकता त्यांची तयार होत असते जर सुशांतही केलं तर मी करायला काय हरकत आहे पण नाही मित्रांनो आपण ते करायचं नाही निसर्गानं तुम्हाला जगण्यासाठी या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे एक छोटीशी मुंगी असते ना मुंगीला तुम्ही धरून पहा तिला मारण्याचा प्रयत्न करा मुंगीला डवचा किती मुंगी पळून जाते एक छोट्याशा मुंगीला कळतं की आपण मरायला नाही पाहिजे मग आपण एवढी डेव्हलप ब्रेनची माणसं कस काय हो असा निर्णय घेऊ शकता आपण घ्यायचा नाही मुळेच घ्यायचा नाही मित्रांनो कधीही असो किती संकट असो संकटांना सामोरं करायचं संकटांना सामोरं जायचं असतं किती संकट असतो तुम्हाला मी आता मी सुरुवातीला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे दुश्मन जरी संकटात असेल ना त्याला मदत करायची मदत करायची त्याला संकटातून बाहेर काढायचं त्याला तंदुरुस्त करायचं त्याला खायला प्यायला खालायचं त्याला मजबूत करायचं त्या दुश्मनाला आणि त्या दुश्मनाला परत म्हणायचं चल बोल आता मी तुझ्यासोबत फाईट करायला तयार आहे आर यू रेडी तेव्हा तो दुश्मन म्हणेल नाही यार मला संकटातून बाहेर काढलास ना आता मी तुझ्या पुढे नतमस्तक आहे म्हणून लक्षात घ्या हे जीवन हे जीवन हे आयुष्य आपणास आपणास तुम्हा सर्वांना ईश्वरानं परमेश्वरानं या निसर्गानं जगण्यासाठी आहे संपवण्यासाठी नाहीये अहो रस्त्याच्या कडेने जाणारे जे जा लोकांना अक्षय कुमारचं उदाहरण देत होतो तुम्हाला अक्षय कुमारने एक उदाहरण सांगितलं त्यामध्ये एका हर्ट सर्जरीच्या हॉस्पिटलच्या त्या ऑपरेशन थिएटरच्या पाठी बाहेरच्या साईडला एक वाक्य लिहिलेलं होतं जर तुमचं मन तुमचं हृदय जर मित्रांजवळ जर ओपन केलं असतं ना उघडं केलं असतं ना तर एका साहित्यांच्या आधारे या ऑपरेशन थिएटरमध्ये ते हृदय उघडं करायचीच गरज पडली नसते किती भयानक वाक्य आहे किती महान वाक्य आहेत भयानक नाही महान वाक्य आहेत तर मित्रांनो माझी रिक्वेस्ट आहे माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना अडचणी ये ये येत असतील संकट येत असतील येतात येतात जातात आणि त्यांना फाईट करण्याची ताकद ही आपल्यामध्ये असलीच पाहिजे हो या जीवनामध्ये संकट आलं ना त्या संकटाला फेस करण्याचा जो आनंद आहे ना तो आनंदच काही वेगळा आहे नवीन शिकवून जात असतो तो संकट ते संकट नवीन शिकवून जात असतं म्हणून म्हणून मी कालपासून टेन्शनमध्ये होतो डिप्रेशनमध्ये नव्हतो मला या माझ्या तरुण मुलांची चिंता पडलेली आहे माझ्या दहावी बारावीला असणाऱ्या ग्रॅज्युएशनला असणाऱ्या मध्ये फाईट करणाऱ्या मुलांची मला खूप टेन्शन आहे त्यांचं खूप खूप त्यांची मला ओढ लागलेली आहे अशा एखाद्या उमद्या तरुणानं जर अशा प्रकारची जर घटना केली ना तर त्याचा परिणाम या फाईट करणाऱ्या स्ट्रगल करणाऱ्या करिअरमध्ये गुरफटून गेलेल्या मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो आणि त्याचा मला वाईट वाटतं त्याचं मला टेन्शन आहे तर मित्रांनो माझे जे जे कोणी हे व्हिडिओ ऐकत आहेत त्यांना मी विनंती करतो की संकटांना फाईट करायचं आपण मजा घ्यायची आहे संकट आले ना समोर एक संकट आलं ना वा क्या मजा आहे क्या मजा आहे काय मजा आहे त्या संकटाला फाईट करण्यामध्ये त्याच्यातून रस्ते काढण्यामध्ये एक लक्षात घ्या माझ्यासाठी जर कोणी जर अडचण जर निर्माण केली ना मला नाही मजा वाटते मजा वाटते आणि त्यानं जो काही संकट माझ्यासाठी तयार केलेलं असतं ना माझ्यासाठी जे काय बरेच करत असतात त्या संकटामधून वेगळ्या पद्धतीनं मार्ग काढण्यासाठी मी म्हणत असतो वा थँक्यू मला एक नवीन रस्ता मिळाला नवीन चॅलेंज मिळालं की त्यामधून मला रस्ता काढण्यासाठी आणखी एक नवीन मार्ग मिळाला आणि नवीन शिकायला मिळतो आणि आत्तापर्यंत जे जे ज्या ज्या गोष्टी माझ्या विरोधामध्ये मा झाल्या त्या सर्व गोष्टी माझ्या मी फेवरमध्ये मा केलेल्या फेवरमध्ये केलेल्या आहेत कुठेही असो कुठेही असो समाजामध्ये वावरत असताना माझ्या विरोधामध्ये गोष्ट झाली की त्या गोष्टीला मोडून तोडून माझ्यामध्ये बदल करून ती गोष्ट माझ्या फेवरमध्ये करत असतो आणि माझ्यासाठी जे संकट म्हणून उभं केलेलं असतं त्याला माझं डेव्हलपमेंटमध्ये मी त्याला उपयोग करून घेत असतो केलेलं आहे मी बऱ्याच गोष्टी आहेत आणि जे जे लोक असे करतात ना ते तेच लोक पुढं सरकतात पुढं सरकतात आणि सरकारलाच पाहिजे तुम्हाला मला सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला सर्वांना पुढं द्यायचं आहे रिक्वेस्ट आहे जर कधी एकलेपणा वाटला तर हा संजय तुमच्यासाठी आहे कधीही फोन करा आय एम ऑलवेज फॉर युअर सेल्फ ऑलवेज फॉर युअर सेल्फ फक्त एक छोटासा मेसेज करा सर आय वॉन्ट टू टॉक विथ यू बस सर मला तुमच्याशी बोलायचं आहे बस आय एम रेडी हुआ, हुआ करें। UH मी जेव्हा फ्री ना तेव्हा मी तुम्हाला कॉल करेन तेव्हा कॉल करेन माझे हजार अडचणी असू द्या माझ्या हजार संकट असू द्या हजार अडचणी असू द्या हजार प्रॉब्लेम असू द्या त्या सगळ्या प्रॉब्लेम म्हणून मी तुमच्यासाठी वेळ काढणार मी तुमच्यासाठी वेळ करणार कारण का तुमचे आईवडील हे माझे आई वडील आहेत तुम्ही माझे मुलं आहेत म्हणून लक्षात घ्या प्लीज प्लीज कधी संकट आलं मला कॉल करा आय एम फॉर यू ओके बस मित्रांनो थांबूया आजच्यासाठी जय हिंद जय भारत बाय बाय टेक केअर बी पॉझिटिव्ह बी फाईट नवीन काहीतरी शिकूया आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बाय बाय